बारह घंटे के बाद थाना के एक इंफेक्शन लैब में उन्होंने वापस टेस्ट किया, क्योंकि उनको ऐसा लगा कि नहीं मुझे टीएमसी के लैब पर भरोसा नहीं है तो मैंने प्राइवेट में किया। कल उनका रिपोर्ट आया, कल रात को टीएमसी का रिपोर्ट आया, पॉजिटिव आया। उनको वहां से फोन आया कि आपको क्वारंटाइन सेंटर में जाना पड़ेगा, हॉस्पिटल में जाने पड़ेगा, क्योंकि आपका रिपोर्ट पॉजिटिव है। उसके बाद दो घंटे के बाद इन्फेक्शन का रिपोर्ट आया, वो नेगेटिव है। सो पूरा फैमिली डिस्टर्ब है कि हमें करना क्या है, मैं पॉजिटिव हूँ, मैं नेगेटिव हूँ, कुछ पता ही नहीं चल रहा है। इतना लोगों में इतना भ्रम है ना ये सब में कि अभी ये फैमिली पूरा मेरे साथ सवेरे से घूम रहा है, उनके दोनों बेटे मेरे साथ, ये देखिए ये इनके बेटे, ये सवेरे से मेरे साथ घूम रहा है। हम करें क्या, एक तो एडमिट करें या मेरी माँ नेगेटिव है, उनको पता ही नहीं चल रहा है कि हम में क्या है। सो सर ये कंटिन्यू थाने महानगर पालिका में हो रहा है। महानगर विश्वास नहीं है सर कस है शेवटी दोन आता हा दोन ठिकाणी टेस्ट के कहते ना कुठेतरी प्रॉब्लम है। अपन इन्फेक्शन लाने परवानगी दी है ठाणे महानगरपालिकेने टेस्ट करायला, बरोबर है। सो एक तो इन्फेक्शन खोटी है कि ठाणे महानगरपालिकेची लॅब खोटी है, आता दोषी कोण आहे आम्हाला माहित नाही, पण अशा घटना घडतात। सर ठाण्यातली कालची एक गोष्ट मी तुम्हाला कालही सांगितली, आजही सांगतो। महाडिक म्हणून पाकपकाडीमध्ये राहणारे कुटुंब आहे, वडिलांना कळाला मुलगा कोविड आहे, वडील जागेवर पडले, तिथेच अटॅक घेऊन एक्सपायर झाले। एवढी भीती आहे सर, ही दोन्ही मुलं वेड्यासारखी हाफ पॅन्टवर सकाळपासून माझ्याबरोबर फिरत होती, मी आयुक्त साहेबांसमोर जायचं पॅन्ट घालून या म्हणते, आत्ता पॅन्ट घालून आले, एवढे घाबरले होते ना दोघं जण। मी त्यांना माझ्या ऑफिसला बसवलं, घाबरू नका आपण याचं, मी तुमच्या सोबत आहे। सो एवढी भीती होते ना सर, कोणत्या भागाचे शांतीनगर असा करा, टीम पाठवून यांची प्रकृती काय आहे, मेडिकल कंडिशन त्यानुषंगाने एक कोविड पॉझिटिव्ह आहे असं समजून ट्रीट करू आणि नंतर आम्ही रिपीट करू। पण सर माझं ह्याच्यावर असं म्हणणं आहे, जर आपल्या लॅब प्रमाणे तुम्ही गेला हे कोविड पॉझिटिव्ह आहे आणि जर उद्या इन्फेक्शनचा रिपोर्ट बरोबर असेल आणि आपला चुकीचा असेल, तर त्या बाईला पूर्ण कोविडची टेस्ट घ्यावी लागेल, पूर्ण कुटुंब क्वारंटाईन होईल, म्हणजे ह्यात काय होईल, दोन्हीकडून त्रास लोकांनाच आहे, म्हणजे त्या कुटुंबियांनाच आहे। एक तर तुम्ही असं पकडलं पॉझिटिव्ह आहे आणि तिची ट्रीटमेंट केली आणि उद्या जर ती आपल्याला कळलं नाही ती पॉझिटिव्ह नव्हती, ती नेगेटिव्ह होती, सो त्या कुटुंबाला प्रचंड त्रास होणार या सगळ्याचा सर। हॉस्पिटल्स घर पूर्ण क्वारंटाईन 14 दिवस, ह्या सगळ्यांचा खूप त्रास होत आहे साहेब। ऑलरेडी लोक 3-3 महिने घरी आहेत, पगार नाही आहे, लाईट बिल वाढून येते, ह्या सगळ्याचा प्रचंड लोड आहे लोकांवर आणि त्यातून हे सगळं सातत्याने सर होतंय। कालचा विषय झाला, कालचा विषय तुम्ही उत्तम काम करता, आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण सर अशा घटना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं सातत्याने व्हायला लागल्या तर आम्ही जाब कोणाला विचारायचा ना। मी आम्ही याच्यामध्ये लक्ष देतो, यांची आईची विचारपूस आम्ही करून घेतो आमच्या टीम मार्फत, त्या अनुषंगाने माझं मत आहे सर लोकांमध्ये राहिला विषय की असा आहे की एकंदरीत तर दोन वेळेस टेस्ट करायची आवश्यकता नाही, तरी जर मनात डाऊट आहे तर कोविड पॉझिटिव्ह समजून आम्ही त्याप्रमाणे टॅकल करू। आता एक टेस्ट पॉझिटिव्ह एक नेगेटिव्ह आणि नंतर रिपीट करू। बऱ्याच लॅबमध्ये सुरुवातीला जेव्हा फरक आला दुसऱ्या दिवशी एक दिवस टेस्ट आपण त्यांना नोटीस दिली, अप्रूव्ड आहे गव्हर्नमेंट अप्रूव्ड लॅब आहे। कसं आहे की कधी कधी कसा असतो, जसं आपण हेमोग्लोबिन टेस्ट करतो प्रत्येक लॅबच्या सकाळला, थोडाफार डिफरन्सेस असतो, बरोबर। तर असा एक काहीतरी शक्यता असतो याच्यामध्ये, कारण की प्रत्येक लॅब जरी अक्रेडिटेड असली तरी प्रत्येक लॅब डिफरंट असतो। सर माझं शुगर जास्त आलं, माझं बीपी जास्त आलं, मला माहिती आहे मला काय होणार नाही, मला मनामध्ये त्याची भीती नाही। आता तुम्ही जे म्हणता डिफरंट येतो, कोविड मध्ये डिफरंट आल्यावर लोक कॉलॅप्स होतात, पण निघाले तसे बरं सगळ्याच लॅब साधारण 20 टेस्ट आल्या तर 4 दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह आले पॉझिटिव्ह। पण सर या सगळ्याचा मानसिक त्रास होतोय ना, तुम्ही लोकांचा विचार करा ना। आमची विनंती हे एवढीच आहे आणि अपील सुद्धा आहे की कोरोना टेस्ट जरी पॉझिटिव्ह आला, मी आज प्रेसमध्ये हेच सांगत होतो, कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आला तरी घाबरण्याची आवश्यकता नाही, तात्काळ आम्हाला कळवा, आमची यंत्रणा पूर्ण पाठीशी आहे, आपल्याकडे बेड्स आहेत, अवेलेबिलिटी आहे, हे निश्चित आहे। क्वारंटाईनमध्ये जावं लागतं, थोडा त्रास होतो,
परंतु तो त्रास इतरांसाठी नव्हे तर स्वतःच्या सुरक्षेसाठी, स्वतःपासून इतरांची सुरक्षा. मी पॉझिटिव्ह असेल आणि मला हा त्रास काढायचा मी तयार आहे ना सर, पण मी निगेटिव्ह आहे आणि विनाकारण मी हा त्रास काढायचा आहे, त्याचा त्रास आहे. प्लीज प्लीज तुम्ही लक्ष द्या आणि यांच्यावर जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा, कारण हे आज झालं उद्या पुन्हा होऊ शकतो. दुसरी टेस्टची रिपोर्ट आहे का? दुसऱ्या टेस्टची कळवा रिपोर्टिंग देत नाही, आम्ही त्यांची रेकॉर्डिंग आहे की तुम्ही ऍडमिट हो याच्यावर आहे सर. प्लीज त्याच्यावर त्याच्यावर कारवाई करा. आमची कॉपी फोटोकॉपी आम्ही फोटोकॉपी देतो, मी फोटोकॉपी तुम्हाला देतो आणि त्या कुटुंबियांचं काय पटकन करता येतं ते बघा. ते आम्ही लगेच एवढी मी लगेच पाठवतो. काळजी करू नका. ओके थैंक यू. ठीक आहे भेटूया. अविनाजी पुन्हा एकदा भेट घेतलेली आहे, उत्तर मिळालंय, सॅटिस्फाईड आहे. अशा उत्तराने कोण सॅटिस्फाईड होईल? माझं मत आहे की मी पुन्हा सांगतो की प्रचंड प्रेशर कामाचं होणं त्या चुकीच्याच आहेत आणि याच्यावर हे उत्तर नाही. रेडी का? बूम डाऊन बूम डाऊन बूम डाऊन. काय सांगाल महानगरपालिकेतून काय उत्तर? अविनाश अविनाश, प्रत्येक वेळी आपण बघितलं जातंय का महापालिकेकडनं कसली तरी अडचण येते, आज कसली अडचण? मला ठाण्यात सात मोठ्या महानगरपालिका आहेत, त्यातली ठाणे महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे जी प्रत्येक वेळेला अडचणीत असते. मागच्या चार दिवसात तुम्ही जर बघाल तर जे काय गायकवाड कुटुंबियांचा जो काय विषय होता त्यातून आज सकाळी निघतो नाही तर आज सकाळी आमच्या ठाण्यामधले रेखा पवार म्हणून आहेत त्यांचा रिपोर्ट हा दोन वेगवेगळ्या टेस्टला एकाच दिवशी करण्यात आला. पहिल्या ठाणे महानगरपालिकेच्या टेस्टचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आणि इन्फेक्शन लॅब जी ठाण्यातली प्रायव्हेट महानगरपालिका अप्रूव्हड लॅब आहे त्याचा रिपोर्ट 12 तासात निगेटिव्ह आला. सो आता ते पूर्ण कुटुंब हे विचार करते की आम्ही पॉझिटिव्ह आहोत की निगेटिव्ह आहोत, आम्हाला घरी राहायचं आहे की आम्हाला हॉस्पिटलला ॲडमिट व्हायचं आहे, असे अनेक प्रश्न या लोकांसमोर आहेत आणि सातत्याने या चुका ठाणे महानगरपालिकेकडनं होत आहेत. मागच्या वेळेला ॲम्ब्युलन्सचा विषय होता, एक व्यक्ती कौशल्याच्या दारात जाऊन एक्सपायर झाला, त्याच्यानंतर एका प्रेग्नंट बाईचा रिपोर्टचा त्यांनी नावात घोळ केला, ती बाई निगेटिव्ह होती पण पॉझिटिव्ह समजून तिला 4 दिवस त्या 9 महिन्याच्या बाईला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. सो या सगळ्याचा त्रास सातत्याने लोकांना होतो. आम्ही सातत्याने ओरडून ओरडून सांगतोय महानगरपालिकेचं प्रशासन कुठेतरी चुकतंय. आज 3 महिन्यात तुम्ही आयुक्त बदललात, 2 IS ऑफिसर ठाणे महानगरपालिकेवर कोविडवर आणलेत, ते देखील काम करत नाही आहेत, मग नक्की जबाबदार कोणाला धरायचं? ठाण्यातले नेते मंडळी सगळे मंत्री बिंत्री सगळे गायब आहेत, महापौरांपासून सगळे गायब आहेत. कोणाला प्रश्न विचारायचा हा ठाणेकरांना पडलेला पहिला प्रश्न आहे आणि त्यातून या होणाऱ्या चुका. मला वाटतं आयुक्त तुमच्या सगळ्यांसमोर बोलले, आयुक्तांनी पुन्हा मला सांगितलंय की त्या आता त्या महिलेला सगळ्यात पहिलं तर त्या महिलेचं इलाज सुरू होणं हे गरजेचं आहे, पण आता इलाज हे लोक काय करणार आहेत? तिला पॉझिटिव्ह समजून करणार आहेत की निगेटिव्ह समजून करणार आहेत? जर पॉझिटिव्ह समजून करणार असतील आणि जर ती उद्या निगेटिव्ह आली तर तिला आणि तिच्या कुटुंबियांना हा त्रास सहन करावा लागणार आहे. जी महानगरपालिकेची चुकी आहे, लॅबच्या चुका आहेत. सो आयुक्तांनी याच्यावर कारवाई करण्याचं आम्हाला शब्द दिलेला आहे. या 2 लॅबमधली कुठली तरी 1 लॅब चुकीची आहे. सो जी कुठली 1 लॅब चुकीची असेल तिला तात्काळ सस्पेंड करावं ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आमची मागणी. बघा मी आत्ताही दणका देणारच होतो पण मी मला कळलं आतमध्ये, मी आत्ता खरं तर प्रेस कॉन्फरन्समध्येच घुसून बोलणार होतो पण मला कळलं की काहीतरी एक चांगलं प्रेझेंटेशन चालू आहे. सो तुमचं हे प्रेझेंटेशन लोकांपर्यंत तुमच्या माध्यमातून पोचणं गरजेचं होतं म्हणून मी त्या गोंधळात पडलो नाही तर मी आजच दणका देणार होतो. कारण ठाण्यात काय घडतंय हे ठाणे महानगरपालिका काय करणार आहे हे लोकांना कळलं पाहिजे. सो या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जर जाणार असेल आणि माझ्यामुळे ते सगळं थांबणार असेल तर मला ते नको होतं म्हणून मी वाट बघत बसलो. सो मी माझी भूमिका जी आहे ती मांडायची आहे, ती मांडलेली आहे. जर यातून कुठलाही बदल झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच एखादा अग्रेसिव्ह पाऊल उचलून महानगरपालिका प्रशासनाला धारेवर आणल्याशिवाय राहणार नाही. सर हे जे प्रेझेंटेशन होतं हे फक्त कागदोपत्री असं तुम्हाला वाटतं का? मी बघितलं नाही पण मला सांगितलं आलं प्रेझेंटेशन ठाणेकरांसाठी उत्तम आहे म्हणून मी त्या दरवाज्याच्या आत आलो नाही.
कारण माझ्यासाठी ते लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तळागाळातले जे काही लोक आहेत आज पत्रकार असतील सगळ्यांपर्यंत हे पोहोचते, पण तळागाळातलं सर्वसामान्य ठाणेकर आहे जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत हे पोहोचत नाहीये, याबद्दल तुम्ही काय सांगा? मला असं वाटतं की याच्यासाठी एका आयुक्ताने काम करून जमणार नाही, खालच्या प्रशासना खालचं प्रशासन देखील काम करण्यात आलं. आता मार्चचे डॉक्टर आलेत, 150 डॉक्टर आहेत, उद्या जर हे निघून गेले तर तुमच्याकडे रिप्लेस आहे का? तर ह्या सगळ्या प्रश्नांचा विचार आत्ता केला गेला पाहिजे. आज मुंबई महानगरपालिका डबल पगार देऊन सगळे डॉक्टर हायर करते, सो उद्या हे सगळे डबल पगार मिळणार म्हणून जर तिकडे गेले तर हे सगळे लोक उघड्यावर पडणार आहेत. तुमचा 1000 बेडचा हॉस्पिटल हे बिनकामाचं राहणार आहे. आत्ताच त्यात सुविधांचा प्रचंड अभाव आहे. तुम्ही हॉस्पिटल 1000 बेडचं झालं, आता 1200 बेडचं करून हे दिखावा करू नका, ठाणेकरांना दाखवू नका. ठाणेकरांना त्या हॉस्पिटलमध्ये किती लोकं वाचली हे महत्त्वाचं आहे, किती लोकांना सुविधा मिळाल्या ह्या महत्त्वाच्या आहेत. तुम्ही किती बेडचं हॉस्पिटल बनवलं यात आम्हाला इंटरेस्ट नाही आहे. सर सर आणखी एक असा प्रश्न होता की वारंवार आयुक्त असतील अधिकारी असेल यांची वारंवार बदली होते आणि या बदलीच्या नादात कुठेतरी ठाणेकरांचे प्रश्न सोडले जात नाहीत, मग याला जबाबदार? मला वाटतं की प्रशासनावर दोष देण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. राजकारणी स्वतःचा दोष हा प्रशासनावर मारून स्वतःची खुर्ची वाचवतात. धन्यवाद.